राज्य सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत लाडकी बहीण योजनेचा सिल्लोडमध्ये शुभारंभ होत आहे. मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्याचा पोलीस भरती करणाऱ्या तरुणांना मात्र फटका बसलाय. 2500 विद्यार्थ्यांची शहरातील विभागीय क्रीडा संकुलावर शारीरिक चाचणी घेण्यात येणार होती. त्यासाठी राज्यभरातल्या वेगवेगळ्या भागातून परीक्षार्थी पोलीस भरतीसाठी तरुण संभाजीनगरमध्ये दाखल झाले होते. मात्र अचानक ज्या ठिकाणी शारीरिक चाचणी परीक्षा होणार आहे त्या विभागीय क्रीडा संकुलाच्या समोर पोलिसांच्या वतीने एक बोर्ड लावून आजची परीक्षा रद्द असल्याचे सांगितल्यामुळे भरतीसाठी आलेल्या तरुणांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. यावरूनच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विद्यार्थ्यांची भेट घेत संताप व्यक्त केला. नांदेडमध्ये नायगाव तालुका इथून गाव सर नाव सचिन वाघमारे घरी गेले सर. पोर भरपूर पोर होते 2000 पोर आले सर आणि आता उद्याच्या तारखेत नाही का उद्याच्या पण 3 तारखेचे पोर आणि आम्ही हा त्यांना सकाळची डिटेल दिली ना आम्हाला दुपारी जर संध्याकाळी व्यवस्था करायची तसं इथं शिक्षण.